हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण स्वरासाठी छोले आणि भटुरे करणार आहे. आणि एका प्रश्नाचं उत्तर आहे की गणेशजीला तुम्ही सोबत ठेवा, तुम्ही सोबत मिळून काम करा. तर त्याच्यासाठी मी एक व्यवसाय निवडलेला आहे. परंतु कसं आहे, एवढ्या लवकर जर मी त्यांना सर्व आयतं लावून देईन, मोबाईल देणार घेऊन, कपडे घेऊन देणार, तर त्यांचं ते स्वतःहून काहीच करतील नाही. त्याच्यामुळे माणूस काय होतो, ऐदी होतो आणि कामचोरपणा करतो आणि काम करत नाही. तर चला ब्लॉगला सुरू करूया. तर इथं मी मैद्याची पुरी करायची आहे, म्हणजे छोले भटुरे करायचे आहेत. म्हणून छोले आणि आलू जे बटाटा आहे ना, जे वाफून घेतला होता. आणि मसाल्यासाठी मी एक टोमॅटो, एक कांदा, खोबरं, त्याच्यानंतर लसूण, अद्रक आणि थोडेसे काजू हे सर्व भाजून घेतलं होतं. आणि त्याची पेस्ट मिक्सरमधून मी काढून घेतली होती. आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी जिरा आणि मोहरी सोडली आणि तळतळ फुटू दिल्यानंतर जो मी मसाला ग्रेव्ही काढली होती ना, तो पूर्णपैकी मी त्याच्यात टाकला होता. आणि स्वराच्या शाळेत कसं आहे ना, 7 दिवसाचे 7 पदार्थ देतात. एक दिवस उपमा, एक दिवस म्हणजे उत्तप्पा, एक दिवस डोसा, एक दिवस पावभाजी, एक दिवस भाजी पोळी, एक दिवस सलाद, एक दिवस ड्रायफ्रूट्स, असं सर्व तिच्या शाळेत ठरलेलं असतं. आणि जे लोक म्हणतात ना स्वरा कुठे आहे, तर त्यांना मला सांगायचं आहे की स्वरा घरात राहायला रिकाम पण नाही आहे तिचं एवढं. तिला शाळा आहे, ट्युशन आहे, फिफ्थ स्टँडर्डला आहे, किती अभ्यास असतो 5व्या वर्गाला. त्याच्यामुळे ती ब्लॉगमध्ये कमी दिसते. दिसली तरी पण काही लोकांना प्रॉब्लेम होतो आणि नाही दिसली तरी पण तुम्हाला प्रॉब्लेमच होतो. तर असू द्या. तर इथं छोले भटुरे झाले, मसाला लाल झाल्यानंतर मी त्याच्यात तिखट मीठ हळद टाकलं आणि मस्त सुहाना मसाला टाकला. त्याच्यानंतर छोले भटुरे जे वाफून ठेवले होते ना, तो सुद्धा टाकला आणि वरून कोशिंबीर टाकली. माझे छोले गरमागरम तयार आहेत. तुम्हाला पण खायचे असतील तर लवकर या पटापट मी प्लेट तुमच्यासाठी तयार करते. त्याच्यानंतर मस्तपैकी मैदा जो आहे ना, त्याच्यामध्ये मी मोहन टाकलं होतं थोडंसं आणि तीळ आणि ओवा टाकला होता. तर त्याच्या मस्तपैकी आता पुऱ्या करून घेते. तर गणेशजीला जे तुम्ही म्हणता कपडे नाही आहेत, मला सांगा, एवढ्या दिवस तो व्यक्ती तिकडं होता, त्याने काय केलं? आम्हाला तर त्याने 1 रुपया दिला नाही, फक्त दिवाळीच्या वेळेस दिले आणि आता दिले. असो दिले, त्याच्यातही माझं काही म्हणणं नाही आहे. जर मी त्या व्यक्तीला असं मोकळं सोडलं तर मग तो तेच पाहणार की माझी बायको मला पैसेच मागत नाही, मग तो देणार का? नाही देणार. तर असो, तर त्यांना कपडे मी घेत नाही आहे. कारण हे आहे की त्यांचं स्वतःचं त्यांना स्वतःच कळायला पाहिजे. जर मी आता अजून त्यांना 1 महिनानी झाला, जर मी त्यांची वरवर करणार, त्यांना कपडे घेऊन देणार, त्यांना मोबाईल घेऊन देणार, तर त्यांना त्या वस्तूची कदर राहणार नाही. म्हणजे जी गोष्ट आपल्याला इझिली मिळते ना, त्या गोष्टीची कदर नसते. कारण त्यांनी स्वतःसाठी कपडे पण नाही घेतले एवढे दिवस, त्यांनी स्वतःसाठी मोबाईल पण नाही घेतला, तर त्यांनी केलं काय? तर फायनली माझा स्वयंपाक झाला, स्वराला टिफिन भरून दिला आणि स्वरा गेलेली आहे शाळेत. नंतर मी सुद्धा नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे. तर आता इथं स्वरा शाळेत जात आहे, कारण तिचं सर्व तयारी झालेली आहे. आणि आता हे बघू शकता आमचे छोले कसे दिसत आहे गरमागरम. त्याच्यानंतर आमचे स्वराज साहेब उठले, मग त्याचा मी ब्रश करून दिला. इथं जो बेड टाकलेला होता तो सर्व काढून घेतला, घराची क्लिनिंग आटपून घेतली, नळ आले होते तर पाणी वगैरे लावून दिलं. आणि स्वराज उठल्या करत असतो राम राम. तुम्ही स्वराजचं राम राम ऐकलेलं आहे का? आणि गळाठा बघू शकता तुम्ही किती सारा झालेला आहे. कोणतीही डिश करायची म्हटलं ना तर भरपूर असा गळाठा घरात होतो. परंतु असो, काय करायचं, मुलांना काही चविष्ट करून दिलं की मुलं आवडीने खातात. त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे परिश्रम घ्यायलाच हवे, बरोबर ना? तर इथं आता मी जे भाजी वगैरे होती ना ते काढून ठेवलेली आहे आणि सर्व पसारा वगैरे लावून घेते. म्हटलं एका साईडने मसाल्याचे डबे काढा, हे काढा, ते काढा, किती टेन्शन येतं बाबा एखाद्या दिवशी जर वेगळी डिश केली तर. तर आता हे सर्व मी आवरून घेणार आहे, भांडे सर्व खरकटे एका याच्यात लावून देणार आहे. आणि आता स्वराज उठला तर स्वराजला पण सकाळी मी नाचणी वगैरे असं काहीतरी त्याचे नाश्त्याचं मी बनवून देत असते. तर जे तो तेल होतं ना पुरीचं, ते उरलेलं होतं, त्याच्यामुळे मी एका डब्यात काढून ठेवणार आहे. आणि नेक्स्टमध्ये जेव्हा मी काही तळणार किंवा मग भाजी वगैरे करणार तेव्हा ते मी यूज करणार. तर त्याच्यासाठी माझ्या इथं एक वेगळा डबा असते, त्याच्यात मी तेल काढून ठेवते. तर गणेशजीचा पण कॉल येतो अधूनमधून, स्वराज कसा आहे, काय आहे. आणि स्वराजचं नेहमी एकच चालू असते, पप्पा कधी येतात, पप्पा कुठे गेले, पप्पा कधी येतात, पप्पा कुठे गेले. तर असो, तर आता स्वराजचा नाश्ता जो आहे तो मी तयार केलेला होता, तर म्हटलं चला पटापट त्याला भरून देऊया. कारण त्याचा एक वेळा स्वरा नाश्ता केलं, जेवण केली, तर मला असं वाटतं एक मोठं काम माझं हलकं झालं. आणि स्वराजने जेवण केलं की मग मला त्याहूनही बरं. मला भांडे खालीच घासायला लागतील आणि कपडे पण खाली धुवायचे आहेत. आई गेलेली आहे शेतात आमची, बघू शकता. तर हे ना बाथरूम आमचं ब्लॉक झालेलं आहे, हे बघा पूर्ण बाथरूम ब्लॉक झालेलं आहे आणि इथून पाणी जातच नाही आहे. म्हणजे वरून जे पाणी येत आहे ते इथंच थांबत आहे. त्याच्यामुळे आता हा एक नवीन प्रॉब्लेम झालेला आहे, बघू शकता. आता मी वरून खाली आली तर हे मला ब्लॉकेज दिसलेलं आहे.
तर आता मला कपडे पण खालीच धुवायचे आहेत, भांडे पण खालीच घासायचे आहे. आता उद्या अजून हे कामाला मिस्त्री सांगावं लागेल, म्हणजे एक ना एक माझ्या मागं टेन्शनच चालू राहते बाबा, काही समजत नाही. तर मला हे तुम्ही सर्वजण नक्कीच सांगा की माझा निर्णय योग्य आहे ना, कारण वरच्यावर मी जर त्यांना सर्व घेऊन देणार तर त्यांना त्या वस्तूची कदर राहणार नाही. आणि राहिला व्यवसाय, तर ते एक व्यवसाय मी त्यांना सजेस्ट केलेला आहे आणि ते त्या गोष्टीत हुशार पण आहे. तर आता बघू, मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर तो व्यवसाय लावायचा असेल तर पूर्ण परिश्रम तुम्ही घ्या, पूर्ण भांडवल तुम्ही राहा, मी फक्त तिथं तुम्हाला हातभार लावायला येणार, बाकी मी तुम्हाला पैशाची वगैरे मदत करणार नाही, कारण त्याच गोष्टीमुळे मग वाद होतो. तर असो, तर आता मी सर्व भांडे वगैरे घासून घेतले आणि एवढे धावपळ होते ना, म्हणजे घर वरच्यावर सर्व असते ना तर काही वाटत नाही, परंतु खाली येऊन भांडे घासा, कपडे वॉश करा, आणि आता हे कपडे आणि भांडी एवढे मोठे आता वर न्यायचं आहे, म्हणजे डबल काम होऊन जाते. आणि आज थोडंसं वातावरण ढगाळ होतं, त्याच्यामुळे अजून स्वराजची काही आंघोळ वगैरे मी केली नव्हती. म्हटलं मग स्वराजचे जे कपडे वगैरे आहे ते वरच वॉश करता येतात. तर आता माझी भांडी झाली, कपडे झाले, आता स्वराज बघा मध्ये मध्ये येतो. इथं मी कॅमेरा लावलेला होता तर मध्येच येतो आणि बघतो, हॅलो हाय करत राहतो. सगळ्यात अगोदर भांडी वगैरे मी होती ना ते वर घेऊन गेली, कारण मी भांडी घासून ठेवली होती. आणि नंतर मी आली तर बादलीभर कपडे होते, अर्धी बादली, तर ते बादलीभर कपडे घेतले, ते वाळू घालून आली. कपडे वाळू घातल्यानंतर मग स्वराजची मी आंघोळ वगैरे करून दिली. दीदी लावते मम्मा मेकअप कसा करते बाबू, दाखव बरं करून. मम्मा मेकअप कसा करते? असा करते. कसा करते मम्मी? असा करते. कसा करते करून दाखव. दाखव हे कसं लावा लागते सागो, दाखव बरं हे कसं लावा लागते. मेकअप करून दे दीदीचा. माझा मेकअप? हा दे मेकअप करून दे दीदीचा. तू लाव बरं. मम्मा कशी लावते दाखव बरं. अशी लावते का मम्मा? अच्छा मम्मी मेकअप कशी करते? कशी करते मम्मा मेकअप? अशी अशी मेकअप करते मम्मा. अरे बापरे अशी करते मम्मा मेकअप. लिपस्टिक कशी लावते मॅम? अरे बापरे अशी लावते. ओ रे बापरे बघा मुलं आजकालची. पप्पी घ्या आता डोळे लाव. डोळे हा स्वराज डोळे लाव ना तिने. आकर म्हणा, आकर लिपस्टिक लावतो म्हणा. मेकअप आर्टिस्ट होतो का बाळा तू? डोळे लाव गोळे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी.